अंग गणपते नमोस्तुते ओम नमः शिवाय। महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांची माहिती। तर अष्टविनायकाच्या गणपतीची माहिती, पहिला मोरगावचा मोरेश्वर, दुसरा सिद्धटेकचा सिद्धिविनायक, तिसरा पालीचा बल्लालेश्वर, आता मोहरचा वरदविनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मक, सातचा ओझरचा विघ्नेश्वर आणि आठवा रांजणगावचा महागणपती, गौरीपुत्र गणेश म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बाप्पा, महाराष्ट्राचा राहते दैवत, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेला प्रथम पूजनीय बाप्पाला अनेक नावाने संबोधलं जातं। अशा बाप्पांचं स्वयंभू ऐतिहासिक तसेच भक्ती परंपरेतील महत्त्वाचं स्थान म्हणजेच अष्टविनायकाची महाराष्ट्रातील 8 मंदिरं, महाराष्ट्रातील रायगड, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात मोरगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव, या ठिकाणी 8 पवित्र आणि स्वयंभू गणपतीची विविध रूपे। प्रत्येक मंदिराला त्यांची त्याची ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे। प्रत्येक मंदिरातील मूर्तीचे स्वरूप विलोभनीय आहे, तसेच तिथल्या मंदिरातील ऐतिहासिक बांधकाम, कलाकुसर इत्यादीही उल्लेखनीय आहे। भक्तांमध्ये अष्टविनायक यात्रेचे विशेष महत्त्व आहे। या यात्रेची सुरुवात मोरगावच्या मोरेश्वरापासून सुरू होऊन पुन्हा तिथे येऊन या यात्रेचा शेवट केला जातो। तर अष्टविनायक प्रत्येक स्थानाचं महत्त्व, तिथली आख्यायिका आणि मंदिर याबाबतची माहिती मात्र आपण मात्र आजच्या ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत। मी योगेशजी ठणगे आपणासमोर मांडत आहे। तर पहिला बघूया मोरगावचा मोरेश्वर। पुणे जिल्ह्यातील मोरगाव इथं असणारे बाप्पाचं मंदिर अष्टविनायकातील यात्रेत पहिल्या स्थानावर आहे। पुणे जिल्ह्यातील हे गाव बारामती तालुक्यामध्ये स्थित आहे। पुणे शहरापासून 55 किलोमीटर अंतरावर आहे। पूर्वी या गावात मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असायचे, म्हणून याला मोरगाव असं नाव पडलं। मोरेश्वर किंवा मयुरेश्वर गणपती बाप्पांची स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुखपासून सोंडावेकडे वळलेली आहे। बाप्पांच्या लोभस आणि आकर्षक मूर्तीच्या डोळ्यामध्ये आणि नाभीमध्ये हिरे दडवलेले आहेत। तसेच मूर्तीवर नागाच्या फण्याचे सुंदर छत्र आहे। इथल्या मूर्तीच्या दोन्ही बाजूस रिद्धी सिद्धी उभे आहेत, तसेच पुढे उंदीर आणि मोर मात्र उभे आहेत। अष्टविनायक यात्रेला सुरुवात मोरेश्वराच्या दर्शनाने होते असे सांगितले जाते की यात्रेचा शेवटही जर येथे झाला तरी यात्रा खऱ्या अर्थाने मात्र सफल होते। मोरगावातील कहा नदीच्या काठावर असलेले हे उत्तराभिमुख मंदिर संरक्षक भिंतींनी वेढलेलं आहे। सध्याच्या मंदिराचे बांधकाम आदिलशाहीच्या काळात सुभेदार गोले यांनी पूर्ण केले। मंदिरावर मोगल सैन्याने आक्रमण करू नये म्हणून या मंदिराचे बांधकाम वरकरणी मुस्लिम मशिदीसारखे करण्यात आले आणि या मंदिरासमोर नंदीची एक भव्य मूर्ती आणि मोठ्या आकाराचा दगडी मंदिर आहे। गणपतीसमोर नंदी असलेले हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे। याची आख्यायिका म्हणजे अशी आख्यायिका आहे, गंडकी नगरीचा राजा चक्रपणी आणि राणी ओगरा यांचा पुत्र सिंधू याला सूर्यदेवाने अमृत्वाचे वरदान दिले होते। त्यांनी अहंकार आणि असुरवृत्तीने देवांवर आक्रमण करून आणले। यामुळे सिंधुसुराचा नाश करण्यासाठी देवांनी विघ्नहर्त्या गणपतीकडे प्रार्थना केली। तेव्हा मोरावर आरूढ झालेल्या गणपती बाप्पांच्या मोरेश्वर अवताराने सिंधुसराचा वध केला आणि देवांना आणि पृथ्वीला त्याच्या जातातून मुक्त केले। तेव्हा हे स्थान म्हणून मोरेश्वर बाप्पा म्हणून तेव्हापासून प्रसिद्ध झाले। दुसरा गणपती बघूया सिद्धटेकचा सिद्धिविनायक। सिद्धिटेकच्या टेकडीवर स्थित असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर म्हणजेच अष्टविनायक यात्रेतील दुसरे बाप्पा। अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव कर्जत तालुक्यातील भीमा नदीच्या तीरावर बसलेले सिद्धिविनायक उत्तराभिमुख असलेल्या अष्टविनायकपैकी एकमेव अशी मूर्ती आहे जिची सोंड उजवीकडे आहे। उजवीकडे सोंड असलेला गणपती हा खूप शक्तिशाली असतो, तसे त्याचे सोवळेही कडक असते, तसे या गणपती बाप्पांना प्रसन्न करणे हे कठीक समजले जाते। बाप्पांची मूर्ती 3 फूट उंच आहे। त्याने एका पायाची मांडी घातली असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी विराजमान आहेत। भक्तामध्ये असे समजले जाते की या देवळाच्या डोंगराला 21 प्रदक्षिणा पूर्ण केले की आपल्या महत्त्वाच्या कामात विघ्न दूर होऊन ते काम मात्र पूर्णतास जाते।
सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला. गाभाऱ्यात असलेल्या सिद्धिविनायकाच्या मखर पितळी आहे, तसेच त्यावर चंद्र सूर्य तसेच गरुडाची कलाकृती मात्र साकारलेली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार तर बघितलं तर आख्यायिका मात्र काय, भगवान विष्णू ध्यान निद्रेत असताना त्यांच्या कानातून उत्पन्न झालेले मधु आणि कैटक दानव ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्माणाच्या कार्यात अडथळा आणत होते. यामुळे भगवान विष्णूंना त्यांनी ध्यान निद्रा भंग करून मधु आणि कैटक यांना थांबवण्यासाठी त्यांच्याशी युद्ध करावे लागले. भगवान विष्णू त्यांना पराजित करू शकले नाहीत आणि त्यामुळे युद्ध थांबवले. तर त्यावर भगवान शंकरांनी मधु आणि कैटकाला पराजित करण्यासाठी भगवान विष्णूंना गणपतीची आराधना करायला सांगितले. त्यानंतर सिद्धटेक येथेच भगवान विष्णूंनी गणपतीची बाप्पाची मूर्ती निर्माण करून त्यांची आराधना केली आणि येथेच गणपती बाप्पांनी प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना अनेक सिद्धी प्रदान केल्या आणि त्यानंतर भगवान विष्णूंनी मधु आणि कैटबाचा पराभव केला. अशी मात्र ह्या सिद्धिविनायकाची आख्यायिका आहे. गणपती बाप्पा तिसरे पालीचे बल्लालेश्वर रायगडमधल्या सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक यात्रेतील तिसरं स्थान. बल्लालेश्वर म्हणजे बल्लाल विनायक एकमेव असे गणपती बाप्पा आहे. भक्ताच्या नावाने ओळखले जातात. पूर्वाभिमुखी गणपती बाप्पांची मूर्ती अरुंद असून कपाळ मोठा आहे, तसेच सोन डाव्या दिशेला वळलेले आहे. मूर्तीच्या डोळ्यात आणि नाभीत हिरे जडलेले आहेत. या मूर्तीच्या मागच्या बाजूला चंदेरी महिर आहे, त्यावर रिद्धी सिद्धी यांची कलाकृती साकारले. सध्या पाली येथे स्थित असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला. तिथल्या लाकडी मंदिराचे रूपांतर दगडी मंदिरात केलं. या ठिकाणी सूर्याच्या दक्षिणायनाच्या काळात म्हणजे हिवाळ्याच्या काळात सूर्याची किरणे बल्लाळेश्वराच्या मूर्तीवर पडतात. अशी मात्र इथली मंदिराची व्यवस्था आहे. आख्यायिका नेमकी काय, त्रेता युगातील कल्याण नावाचा वाणी त्यांच्या पत्नी समेत या गावी राहत होते. कालांतराने त्यांना बल्लाल नावाचा पुत्र झाला. बल्लाल लहानापासूनच निश्चिन्नी गणेश भक्त होते आणि त्यांची आणि त्यांच्या मित्रांची गणेशावर अपार श्रद्धा होती. हे सर्वजण गणेश भक्तीमध्ये तल्लीन होऊन ताणभूकही विसरून जात असत. बल्लाल हा आपल्या मुलांना बिघडत आहे अशी तक्रार घेऊन गावकरी कल्याण वाण्याकडे गेले होते. त्यामुळे संतप्त झालेला कल्याण रागाने बल्लाला सोडण्यासाठी जंगलात निघून गेला. तिथे गेल्यावर त्यांनी ती पूजा उधळून लावली. तसेच गणपती बाप्पा म्हणून पूजलेला धोंडाही फेकून दिला. तिथली बाकीची मुळे पळून गेली व बल्लाल मात्र नामस्मरणात व्यस्त होता. चिडलेल्या कल्याणाने कोणताही विचार न करता बल्लाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं आणि तिथल्या एका झाडाला बल्लाला बांधून टाकलं आणि तिथे निघून गेले. तेव्हा बल्लालने मनाशी ठरवले की जोपर्यंत प्राण जात नाही तोपर्यंत गणेशाचा जप मात्र चालू ठेवायचा. बल्लालची निश्चिन भक्ती पाहून गणपती बाप्पा ब्राह्मणांचा अवतार घेऊन त्यांच्या जवळ आले. गणपतीने स्पर्श करतात बल्लालच्या शरीरावर सर्व जखमा नाहीसे झाल्या. त्यांचं शरीर पुन्हा आधीसारखे झाले आणि प्रसन्न झालेल्या गणेशाने बल्लालला वर मागणे सांगितले. तेव्हा बल्लालने इच्छा केली गणपती बाप्पा इथेच राहून भक्तांची इच्छा पूर्ण कराव्यात. तेव्हा गणपती बाप्पाने बाळाला वचन दिले की माझा एक अंश ते कायम वास्तव्य करेल आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करेल. तसे इथले माझे स्थान बल्लाळ विनायक म्हणून तुझ्या नावाने मात्र ओळखले जाईल. अशी म्हणून गणपतीजवळच्या एका शिळेत मात्र तिथेच मात्र अंतर्धाम पावले आणि तिथेच मात्र हे गणपती बाप्पा मात्र विराजमान झाले. आता महडचा बघूया. वरद विनायक रायगड जिल्ह्यातील महडेची वरद विनायकाचे मंदिर अष्टविनायकाचे ती चौथं स्थान. भक्तांच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारा नवसाला पावणारा अशा बाप्पांची ख्याती वरद विनायक. इसवी सन 1690 साली ढोडू पोंडकर या गणेश भक्ताला स्वप्नामध्ये देवळाच्या मागे स्थित असलेल्या तळ्यामध्ये ही मूर्ती असल्याचं कळलं. त्यानंतर त्यांनी तळ्यामध्ये या मूर्तीचा शोध घेऊन त्या मूर्तीची स्थापना केली आणि या मूर्तीची सोन डावीकडे आहे. मूर्तीजवळ एक अखंड दिवा ठेवलेला आहे. हा दिवा इसवी सन पूर्व 1892 पासून मात्र अखंड टेवत ठेवलेला आहे. मंदिर इसवी सन पूर्व 1725 सुभेदार रामजी भिवळकर यांनी मंदिर उभं केलं. हे मंदिर कौलवलं आहे. या मंदिराच्या घुमटाला सोनेरी कळस आहे. तसेच या देवळाच्या चारही दिशांना हत्तींच्या मतप्रतिकृत्या साकारलेल्या आहेत. आख्यायिका मात्र आख्यायिका अशी आलेली आहे. राजा भीम आणि त्याच्या पत्नीला श्री गणेशाच्या कृपेने रुक्मंद नावाचा पुत्र प्राप्त झाला. राजा रुक्मंद हे दारणा शिखरासाठी गेला असता ऋषी वाचकवणी यांच्या आश्रमात
यांच्या आश्रमात विश्रामासाठी गेला होता तेव्हा ऋषी वाचकमणी पत्नी मुकुंदा राजाच्या प्रेमात पडली, परंतु राजाने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही व तो तिथून निघून गेला. इंद्रदेवाला ही गोष्ट कळल्यावर तो रुक्मंदाचे रूप घेऊन मुकुंदाकडे गेला. इंद्रदेवापासून मुकुंदाला ग्रीष्मत नावाचा पुत्र प्राप्त झाला. ग्रीष्मला त्याच्या जन्माबद्दल सत्य समजलं. त्याने आईला शाप दिला व स्वतः पाप शालन करण्यासाठी जंगलात निघून गेला. तेथे त्याने श्री गणपती बाप्पांची प्रार्थना करत घोर तपसाधना केली. त्या गणपती बाप्पाने प्रसाद त्याला वर दिला. विसर्जनाने गणपती बाप्पांना तेथेच राहून भक्तांचं विघ्न दूर करण्याची विनंती केली. तेव्हाही चौथे गणपती बाप्पा मात्र तेथे तेव्हापासून मात्र स्थापन झाली अशी ह्या गणपती बाप्पांची आख्यायिका. पाचवा बघूया थेऊरचा चिंतामणी. अष्टविनायकातीर्थी पाचव्या स्थानावर असलेले बाप्पांचं मंदिर पुणे जिल्ह्यातील थेऊर या गावी वसलेलं आहे. भक्तांच्या चिंता दूर करणाऱ्या या गणपतीच्या रूपाला चिंतामणी असे म्हणतात. थेऊरच्या या मंदिरातील बाप्पांची मूर्ती पूर्वाभिमुख असून मूर्ती सुद्धा डाव्या सोंडीची आहे. तसे गणपती बाप्पांचे डोळे रत्नजडित आहे. थोर संत मोरया गोसावी तपसाधना करून या ठिकाणी सिद्धी प्राप्त केली. सध्या अस्तित्वात असलेले मंदिर पेशवे काळात बांधलं गेलं. या मंदिर लाकडापासून भरले गेले आहे. तसे मंदिरात पितळीची मोठी घंटा आहे. आख्यायिका असे गणासुर या सर्वाने कपिला ऋषीकडे असलेले चिंतामणी रत्न चोरलं आणि हे रत्न परत मिळण्यासाठी दुर्गादेवीने कपिला ऋषींना गणपतीची आराधना करून त्यांची मदत मागण्यास सांगितले. यामुळे गणपती बाप्पाने गणासुराचा वध करून ते रत्न मिळवलं आणि कपिला ऋषींना परत केलं. पण कपिला ऋषीने ते चिंतामणी रत्न गणपती बाप्पांच्या गळ्यात घातलं. तेव्हापासून इथल्या गणपती बाप्पांना चिंतामणी हे नाव पडलं. असं हे गणपती बाप्पांची चिंतामणी बाप्पा थेऊरला मात्र तेव्हापासून मात्र आरूढ झाले आणि तेव्हापासून मात्र भक्तांचा महापूर मात्र या बाप्पांच्या डोळे मात्र लोटू लागला. लेण्याद्रींचा श्री गर्जात्मक. शिवनेरी नजीकच्या लेण्याद्रीच्या कुशीत वसलेलं गर्जात्मकचे मंदिर म्हणजे अष्टविनायकाती गणपतीचं सहावं स्थान. देवी पार्वतीने पुत्रप्राप्तीसाठी येथेच तपस्थाना केली होती. म्हणून पार्वतीचा म्हणजेच गिरिजेचा पुत्र गर्जात्मक म्हणून इथल्या गणपती बाप्पांना ओळखलं जातं. गर्जात्मक उत्तराभिमुख असलेल्या बाप्पांच्या मूर्तीची सोंडा वेगळी वळलेली आहे. कपाळावर आणि नाभिथिरे जडवलेले आहेत. तशा मूर्तीच्या उजव्या बाजूला महादेवांची आणि डाव्या बाजूला मात्र मारुती बाप्पांची मूर्ती आहे. अष्टविनायकी पर्वतावर असणारे एकमेव मंदिर आहे. जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री या डोंगरावर एकूण 18 गुहा आहेत. त्यातील 8व्या गुहेत गिरिजात्मताची मूर्ती आहे. तसे मंदिरातील खांबावर वाघ सिंह हत्ती यांच्या कलाकृत्या कोरलेल्या आहेत. असे हे लेण्याद्री म्हणजे लेण्या कोरले आणि त्याच्यामध्ये बाप्पा विराजमान म्हणून लेण्याद्रीचा असे गिरिजात्मक. तर आख्यायिका नेमकी काय हे मात्र बघूया. गणेश आपला पुत्र म्हणून जन्माला यावा यासाठी देवी पार्वतीने याच ठिकाणी घोर तपश्चर्या केली. त्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी देवीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून गणपती बाप्पांची मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीतून श्री गणेश बाप्पांची निर्मिती झाली. अशी मात्र ह्या गणपती बाप्पांची छोटीशी आख्यायिका आहे. पण मात्र ह्या आख्यायिकेतून मात्र एवढं मोठं गिरिजात्मक गणपती बाप्पा मात्र इथं स्थापन झाले. सातवा बघूया ओझरचा विघ्नेश्वर. जुन्नर तालुक्यातील ओझर अष्टविनायकातील 7व्या गणपती बाप्पांचं ठिकाण. विघ्नासुराचा नाश करण्यासाठी गणपती बाप्पाने विघ्नेश्वराचा अवतार घेतला. पुरावभिमुख असलेल्या गणपतीचे सोंड डावीकडे असून डोळ्यामध्ये माणिक आणि कपाळी हिरे जडवलेले आहेत. दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. इंद्रदेवाने निर्माण केलेल्या विघ्नासुराचा नाश करण्यासाठी गणपती बाप्पाने अवतार घेतले होते आणि अष्टविनायकाती हा गणपती सर्वात श्रीमंत समजला जातो. मंदिर सध्या अस्तित्वात असलेले मंदिर चिमाजी अप्पा यांनी 1785 काळात बांधलं. या देवळाला चारही बाजूने सुरक्षित तटबंदी आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजावर 4 दरवळपार उभे आहेत. मंदिराचा कळस शिखर सोनेरी आहे आणि मंदिराच्या पुढे मात्र मोठं सभागृह आहे. अशी या मंदिराची व्यवस्था आहे. सध्या तर
या मंदिराची आख्यायिका नेमकं काय हे बघूया. राजा अभिनंदन यांच्या इंद्रस्थान प्राप्तीच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी देवेंद्राने विघ्नासुराला पाचारण केले. विघ्नासुराने तिथे यज्ञात विघ्न आणण्याला सुरुवात केली. पृथ्वीवर विध्वंस करण्यासाठी सुरुवात केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या ऋषींनी ब्रह्मदेव आणि भगवान शंकराच्या आज्ञेप्रमाणे गणपती बाप्पांना प्रार्थना केली. तेव्हा गणपती बाप्पाने विघ्नासुराने बरोबर युद्ध करून त्यांचा पराभव केला आणि शरीर आलेल्या विघ्नासुराने आपलं नाव श्री गणेशाच्या नावावर घेतलं जावं अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून गणपती बाप्पांना ह्या स्थानाला मात्र विघ्नहर असं नाव पडलं अशा ह्या बाप्पांची मात्र आख्यायिका. आठवा बघूया रांजणगावचा महागणपती. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव या गावात महागणपतीचं मंदिर अष्टविनायक यात्रेतील गणपतीतील आठवं ठिकाण. तसेच अष्टविनायकापैकी सर्वात शक्तिशाली गणपती डाव्या सोंडेची बाप्पांची लोभस्मूर्ती कमळावर आसनस्थ आहे. दोन्ही बाजू सिद्धी उभे आहेत. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकर यांनी या ठिकाणी गणपती बाप्पाची आराधना केली होती. तसेच भक्तामध्ये नवसाला पावणारा गणपती म्हणून महागणपतीची ख्याती. तसे इथे असा समज आहे की या गणपती बाप्पांची मूळ मूर्ती ही तिथल्या तळघरात असून तिचा महाउत्कट असे संबोधले जाते. मंदिर पूर्वाभूमिक असलेल्या मंदिराचा गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला. या मंदिराची संरचना अशी होय आहे की सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीवर पडतात. रांजणगावच्या मंदिरातील भव्य सभा मंडप सरदार केवे यांनी मात्र बांधले होते असा हा मंदिराचा इतिहास. आणि हा गणपती बाप्पांची नेमकी आख्यायिका काय. त्रिपुरासुर हा असुर गणपतीचा निश्चित भक्त होता. त्याने गणपती बाप्पांना प्रसन्न करून त्यांच्याकडे वरदान प्राप्त करून घेतले की भगवान शंकराशिवाय त्यांचा विनाश कोणीही करू शकत नाही. त्यानंतर त्यांनी देवांना तसे पृथ्वीतल्या ब्राह्मणांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या आणि घाबरलेल्या देवांना नारद मुनींनी गणपती बाप्पांची आराधना करून मदत मागण्यास सांगितले. त्यामुळे देवांनी मदत करण्यासाठी गणपतींनी ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि त्रिपुरासुराकडे जाऊन आपण 64 कलांमध्ये प्रारंगत असल्याचे सांगितले. जर त्रिपुरासुराने जर कैलासावर चिंतामणीची मूर्ती आपणास आणून दिली तर त्यांना तीन विमानं बनवून देऊ असं आम्ही दिले. त्यामुळे उन्मत झाल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले आणि त्रिपुरासुर आणि भगवान शंकर यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले आणि युद्धात त्रिपुरासुराला पराजित करणे शक्य होत नसल्यामुळे भगवान शंकर मात्र यांनी रांजणगाव येथे मात्र येऊन गणपती बाप्पांची प्रार्थना केली. गणपती बाप्पा मात्र खऱ्या अर्थाने तिथं प्रकट झाले आणि त्रिपुरासुरांचा मात्र वध केला. आणि इथेच मात्र बघितलं तर भगवान शंकरांनी गणपती बाप्पांची इथं मात्र स्थापना केलेली एकमेव ठिकाण म्हणजे महागणपती रांजणगावचा महागणपती अशी ह्या बाप्पांची आख्यायिका. आठही गणपतीची आख्यायिका आणि आठही गणपतीचे स्थान मात्र इथेच पूर्ण झाले. आणि इथेच मात्र जर बघितलं तर भक्तांनी यात्रा जिथून सुरुवात केली ती आणि इथेच मात्र यात्रा समाप्त झाली असे ह्या बाप्पांचा संपूर्ण आठही बाप्पांचा इतिहास आणि आठही गणपतींचा आख्यायिका मात्र इथेच मात्र समाप्त झाल्या. ओम गो गणपते नमस्तुते.